न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी गोसावी समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकचे पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रार दाखल न झाल्यास नागपंथी गोसावी समाजाचे प्रदेशाध्यक्ष संतोषनाथ यांनी 24 तासातच आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात गोसावी समाजाबद्दल अपशब्द वापरणारे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. 24 तासाच्या आत कारवाई न झाल्यास मंडळाचे अध्यक्ष संतोष अशोकनाथ यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी गोसावी समाजाबद्दल जे अपहार्य शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ आज आम्ही नाशिक पोलीस कमिशनर यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. त्या संदर्भात आम्ही आज त्यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो. सायबर सेल अंतर्गत तो गुन्हा दाखल होतो आहे. त्या संदर्भात आज आम्ही सायबर सेलचं नाशिकचं ऑफिस रियाज शेख साहेब PI आहेत त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. CT साहेबांना पण दिलेलं आहे आणि त्यांनी कमिटमेंट केली आहे की 24 तासात गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करून आम्ही त्यांना अटक करू. 24 तासाच्या आज जर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्यावरती जर झाली नाही तर मी आमरण उपोषणाला CP ऑफिसला बसणार आहे. यावेळी निवेदन देताना मंडळाचे अध्यक्ष संतोष अशोकनाथ, संस्थापक अध्यक्ष उत्तम मामा भुवा, संदीप खरे, सचिन खरे, केदारनाथ हरिश्चंद्रे, अशोक गायकवाड, दिनकर खरे, नंदकुमार जाधव, रवींद्र करंजे, अशोक करंजे, राजेंद्र खरे, अरुण भुवा, प्रसाद भुवा, योगेश खरे, रेवनाथ जाधव, यश जाधव, अशोक यादव, दत्तू सूर्यवंशी, दत्तात्रय खरे, विष्णू मोरे, बाळू हरिश्चंद्रे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इम्रान शेख, न्यूज इंडिया 27, नाशिक.